सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज। सोलापुरातील विविध ठिकाणाहून 5 मोटरसायकली पोलिसांनी केलेला जप्त। सदर बाजार पोलिसांकडून 150,000 रुपयांच्या 5 मोटरसायकली जप्त करण्यात आले। पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त बांगर, सहायक पोलीस आयुक्त टिपले, पोलीस निरीक्षक बजरंग साळुंके, पोलीस निरीक्षक यशवंत केडगे, पोलीस उपनिरीक्षक राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। 30 नोव्हेंबर रोजी रात्री 11:00 सुमारास मौलाली चौक येथून एक तरुण मोटरसायकलवरून भरधाव वेगाने गुरुनानक चौकाकडे जात होता। त्यावेळेस मौलाली चौक येथे थांबलेले सदर बाजार पोलीस स्टेशनचे DB पथकाचे कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा बडुरे, पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल काळजे यांनी त्यांना संशय आल्याने त्यांनी त्यांचा पाठलाग करून पकडले। आरोपी अजय सिद्राम चौगुले येथे राहत असून सोलापुरातील विविध ठिकाणाहून चोरलेल्या 150,000 रुपये किमतीच्या 5 मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक बजरंग साळुंके यांनी यावेळी दिली। माननीय पोलीस आयुक्त अंकुश शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीमध्ये भरपूर मोटरसायकल चोरी होत होत्या म्हणून माननीय पोलीस आयुक्त शिंदे साहेबांनी सदरचे वाहन चोरीबाबत तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सांगितले होते। त्याप्रमाणे माननीय पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस उपायुक्त बांगर सर, टिपरे मॅडम, आम्ही स्वतः DB स्टाफ SI गोडके, राठोड, पोलीस नायक शेख, तांबोळी, काळजे यांनी अजय सिद्राम चौगले व 19 वर्षे राहणार तडकल तालुका जिल्हा गुलबर्गा हा संशयितरित्या मोबाईल चौकात फिरत असताना म्हणून आला। त्याच्याकडे एक मोटरसायकल होती, ती सदर मोटरसायकलबाबत चौकशी केली असता त्यानं ती मोटरसायकल चोरल्याची सांगून सदर बाजार पोलिसांच्या हाती चोरलेली सांगितल्याने त्याला सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे। त्याच्याकडून इतर 4 मोटरसायकली हस्तगत केलेल्या आहेत। सदरच्या मोटरसायकल्स हा त्यांना वेगवेगळ्या परिसरातून सदर बाजार पोलिसांच्या हातीतून चोरी केल्याचे सांगितलेले आहे। त्याचा तपास चालू आहे, अधिक तपास करून सदर आरोपीकडून आणि इतर आणखी मोटरसायकली मिळतात का याचा तपास आम्ही करत आहोत। धन्यवाद।